विनोदी जादूचे प्रयोग कसे असतात तुम्हाला छोटासा प्रयोग शिकवतोय बसल्या ठिकाणी करता येईल असा प्रयोग आहे माझ्या हाताला किती बोट आहे पाच असा तुमच्या हाताला पाच बोट असतील जसं मी केलं तसं केलात तर तुमच्याही इकडचा अंगठा इकडे लागायला सुरुवात होईल जादू मारायची जसं मी केलं तुम्ही करायला सुरुवात करायचं इकडला अंगठा इकडे लागायला सुरुवात होईल पण जादू मारायची बाकी जादू म्हणजे काय नाही आहे जसं केलं करा सुरुवात करा ज्याला जादूची आवड असेल तुम्ही हात असा करा ज्याला जादूची आवड असेल तरी हात असा करायचा इकडला अंगठा इकडे लागायला सुरुवात होईल बघायचं आता एक ज्याला शिकायचं आहे तरी सुरुवात करायला दोन आणि तीन लागला का बारीक डोळे करून बघायचं इकडे लागता इकडे लागायला सुरुवात होईल आपण जादू म्हणजे एक दोन आणि तीन लागला का एक दोन आणि तीन लागला ना इकडे लागता इकडे लावणं याला जादू म्हणतो जादू म्हणजे काय नाही आहे हाताची चालाकी आहे जर वाटलं आपल्या मुलांना जादू शिकवायची असेल मी तुम्हाला जादू शिकवलं सुरुवातीला असा एक पत्ता घ्यायचा असा एक पत्ता घ्यायचा थोड माईक थोडसा आवाज वाढवायचा आहे असा पत्ता घ्यायचा आहे आणि जादूगारच्या मागं कुणाला थांबू द्यायचं नाही सांगायचं तीन लोकांना खरं वाटतं सांगायचं चार लोकांना खरं वाटतं सांगायचं एक नुसती जादू आहे सांगायचं एक पुन्हा सांगायचं सहा पुन्हा सांगायचं तीन पुन्हा सांगायचं चार पुन्हा सांगायचं एक आता जादू कशी केली हात फिरवून सांगायचं सहा लोकांना खरं वाटतं एक दोन तीन चार पाच हाताखाली असल असल असं जादू वाटतं तिथंच काही नसतं हात काढून सांगायचं आता हात ठेवून सांगायचं सहा आता हात काढून सहा म्हणजे लोक तिकडे मारतील फक्त टिपली बंद करायचं तीन लोकांना खरं वाटतं एक दोन तीन हाताखाली असल असल असं जादू वाटतं तिथंच काही नसतं त्याला आपण जादू म्हणायचे बाकी का नाही हात ठेवून सांगायचं असतं तीन टिकली बंद करायचं एक इथं टिकली बंद चार इथं ठेवायचं सहा आता हात काढून सहा म्हणाल नुसतं भासवायचं असतं तीन लोकांना खरं वाटलं पाहिजे एक दोन तीन हाताखाली असल असल असं जे असं वाटतं तिथंच काही नसतं म्हण असं का झालं मला माहिती नाही पण सांगायचं सहा लोकांना खरं वाटतं एक दोन तीन चार पाच हाताखाली असल असल असं जे असं वाटतं तिथंच काही नसतं असं का झालं बरोबर काय झालं माहिती नाही इकडे तीन कसे काय झाले हे मला माहिती नाही आहे पाठ्य मग सहा कसे काय झाले असं कधी कधी होत असतं पण आपण जोरदार जोरदार टाळ्या वाजवायच्या असतात एक सुंदर मॅडम एका दुकानात गेल्या तिने एक पंखा विकत आणले गरमी होत होती पंख्याचं वारं घ्यायची पद्धत मॅडमला माहिती नव्हती घरी आणले पंखा असा आवडला आणि असं वारं घ्यायला सुरुवात केली जसंही वारं घ्यायला सुरुवात केले पंख्याचे असे तुकडे व्हायला सुरुवात झाले पुन्हा मॅडम दुकानात गेल्या अहो दुकानदार साहेब तुम्ही पंखा मोडका दिलेला आहे दुकानदारने विचारलं मॅडम तुम्ही वारं कसं घेत होता मॅडमने असा पंखा उघडला असं वारं घ्यायला सुरुवात केले पंख्याचे असेच तुकडे झाले मग वारं कसं घ्यायचं दुकानदार खाणं मॅडम हा पंखा VIP आहे VIP त्रास देत नाही VIP पंखा असा उघडायचा आणि VIP समोर नुसती मान हलवायची VIP समोर बोलायचं नसतं नुसती मान हलवायची जर पंखा हलवला पंख्याचे असेच तुकडे होतात म्हणून VIP माणसाने ह्या प्रकारात टाळ्या वाजवल्या तुम्ही नका वाजव त्यांना कळत नव्हतं ह्या प्रयोगाला टाळ्या वाजवली ह्या प्रयोगाचं नाव आहे प्रौढ साक्षरता प्रौढा आलो शिका दौडा देशाचं नाव भलं करा म्हाताऱ्याला शाळेत पाठवा मुलांना घरी बसवा पण मुख्यमंत्र्यांचा आदेश होता अशा प्रकारचे म्हातारे मासिकासाठी अशा प्रकारचे कोरे पुस्तकं घेतले म्हातारी माणसं आणि कोरी पुस्तकं घेतले आणि शाळेत जायला सुरुवात केली जाता जाता आजारी पडली गाड्याचा पाऊस पडला थंडी वाजली आणि कोरं पुस्तक छातीला धरून काळ शिकवलेला अ आ इ ए उ बघत बसले आता कोरं पुस्तक आहे कोरं पुस्तक छातीला झालेलं आहे आणि काळ शिकवलेला अ आ इ ए उ बघत बसले आणि डॉक्टरला वेळ आहे घालतात वाकडं बसत वाकडं म्हणतात एवढं वाकडं अ डॉक्टरने इंजेक्शन दिलं आ इंजेक्शन काढलं की आणि पैसे मागितले त्या देशामध्ये पैसे मागत नाही पण तिथील म्हातारी माणसं शाळेत जाऊन पुस्तकारखाचं काळं बेरं लिहायला सुरुवात केली असं काही तर काळं बेरं लिहायला सुरुवात केली मग गावात पुढारी हुशार असतात असा अर्धवट कार्यक्रम सुद्धा काग रंगवू सांगतात
आमचं गाव पूर्ण साक्ष झालेलं आहे, आमचं गाव पूर्ण साक्ष झालेलं आहे, असं साक्ष झालेलं आहे. कागद रंगून शाखेला सांगतात की आमचं गाव पूर्ण साक्ष झालेलं आहे, मग टाळ्या वाजवायला हरकत नाही आहे. अशा साक्ष झाल्या गावामध्ये, साक्ष झाल्या गावामध्ये काही अधिकारी आले, प्रौढा राव आपलं शिक्षण झालेलं आहे, आपण सह्या करा. सह्या करण्याची पाळी आली, म्हातारी माझं म्हणा लागले, अया पुढाऱ्यानं काय केलं, काय अभि मागील साहेब, आम्ही आठ गेलो साक्षर, एकाला बी काय निटाक्षर, आम्ही सगळे तसेच निरक्षर. पुस्तक आपण मला सुरुवात केली, मी राजीवन कोरा कागद, कोराही रह गया, कोराही रह गया, कोराही रह गया, कोराही रह गया. पण आपण कोरं राहू नका, आवडला तर जोरदार टाळ्या वाजायला विसरू नका. त्यानंतर जर शिक्षण झालं नसेल, काही लोक पेपर कशी वाचतात, ज्यांचं शिक्षण झालं नाही आहे ते पेपर कशी वाचतात पाहिजे का? असं पेपर असे वाचतात. थोडं म्युझिक चालू कराल का प्लीज, पेपर म्युझिक चालू कराल, पेपर वाचण्याची पद्धत दाखवतो. थोडं म्युझिक चालू करायचं, पेपर लोक कशी वाचतात. Thank you.
महाराष्ट्रामध्ये बातमी काढली गणपती दूध पितात. काय नाव तुमचं? हां मारुती. ठीक आहे, मारुती सुद्धा दूध पितात का बघूया. गणपती दूध पितात पण मारुती दूध पितात का बघूया. मारुती या क्लासमध्ये काय वाटतं? इकडं दूध आहे. दूध गोड आहे का गोडा? दूध गोड नाही आहे. दुधामध्ये थोडं साखर घालूया आणि महाराष्ट्रात गणपती दूध पितात. आज मारुती सुद्धा दूध पिणार आहे. मारुती तुमची शेफ्टी कुठं आहे? शेफ्टी कुठं आहे तुमची? शेफ्टी नाही आहे. मारुतीला शेफ्टी नसते. आधुनिक काळात मारुतीला शेफ्टी नसते. तरी की दूध पिण्यापेक्षा मारुती सूर्याला गेलेला होता. आता उगड सूर्याला पिण्यासाठी दूध कसं पितोय मारुती बघूया. दुधामध्ये थोडं साखर घालून येऊया. थोडं म्युझिक चालू करायचं आहे. मारुती दूध प्यायला सुरुवात करणार आहे. दूध गोड आहे का बेटा? दूध पाण्यासाठी थोडी दुधात आपण साखर घालून घेऊया. मारुती सुद्धा दूध कसं पितात म्युझिक चालू करतील. सादर करूया पुढचा कार्यक्रम जादूच्या प्रयोगातून बचत योजना.